पतंजली खोट्या जाहिरात प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांचा माफीनामा कोर्टानं स्वीकारलेला नाही. बाबा रामदेव यांच्या माफीनाम्यावर सुप्रीम कोर्टाकडून कडक ताशेरे ओढले गेले. माफीनामा केवळ समाधानासाठी, त्यात क्षमेची भावना नाही असं सुप्रीम कोर्टानं यावेळी नमूद केलं. आजच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेत आहे याकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं पतंजली विरोधात ही याचिका दाखल केली होती. आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी, काय नेमकं आजच्या सुनावणी दरम्यान घडू शकतं कोर्टात? दोन कायद्यांचं उल्लंघन पतंजलीने केलेलं आहे. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, म्हणजे ज्यामध्ये एखादी औषध आपण तयार करतो मात्र त्यांनी सायंटिफिक प्रूफ केलेलं नसतं, असं औषधाचं परीक्षण न करता त्याच्यावरती दावे करणं. दुसरीकडे एक आणखी एक कायदा आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, म्हणजे कस्टमर जे आहेत, ग्राहक जे आहेत, त्यांच्या कायद्याचं उल्लंघन. या दोन्ही कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर पतंजलीला या अगोदर न्यायालयाने सांगितलं होतं तुम्ही कायद्याचं उल्लंघन करतात. निकालानंतरही पतंजलीने त्यांच्या जाहिराती ज्या आहेत त्या थांबवल्या नव्हत्या. त्यानंतर मग कायद्याचा बडगा उगारत न्यायालयाने थेट दोनही रामदेव बाबा आणि बालकृष्णन यांना थेट न्यायालयामध्ये पाचारण केलं. 2 एप्रिलला त्यांनी त्यांचा माफीनामा दिला, न्यायालयाने तो स्वीकारला नाही. त्यानंतर 10 एप्रिलला देखील स्वतः रामदेव बाबा आणि बालकृष्ण हात बांधून न्यायालयासमोर उभे होते, मात्र त्यावेळी देखील न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमनतुल्ला यांनी दोघांचीही माफी स्वीकारली नाही. तुम्ही जाणून बुजून न्यायालयाच्या कायद्याचं आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे असं देखील न्यायालयाने म्हटलं. त्याचबरोबर उत्तराखंड सरकारचे जे अधिकारी होते त्यांना सस्पेंड का केलं जाऊ नये? तुमच्या समोर अशा पद्धतीचे जाहिराती किट दिल्या जात होत्या ज्या खोट्या होत्या, त्या समोर असताना तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई केली नाही. 4 ते 5 अधिकारी बदलले, त्यांनी देखील कारवाई केली नाही. तर हे सगळं घडत असताना तुम्ही काय करत होता असा देखील सवाल जो आहे न्यायालयाने. याच पार्श्वभूमीवर आता आजच्या सुनावणी दरम्यान कोर्ट नेमकं काय म्हणणं पुढे आणतंय हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.